प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत माधवीचं डोकं खूप दुखत असतं, त्यामुळे पुरू तिच्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन येतो. माधवीची अवस्था बघून त्याला हसू येत असतं. तर माधवी त्याला विचारत असते की आपल्या घरात नेमकं काय घडतं आहे ना, तेच मला कळत नाही. आज तू चक्क माझ्यासाठी कॉफी बनवली आणि तीसुद्धा ब्लॅक कॉफी. आणि त्यावर पुरू हसतच म्हणतो की हे मात्र खरं बोललीस तू, पण आपल्या घरात आज नाही तर कालपासूनच काहीतरी विचित्र घडत आहे. आणि त्यावर माधवी त्याला विचारते की पुरू तू सेक्रेटरी आहे ना, मग तू त्या 102 वाल्यांवर बंदी का घालत नाही, त्यांनी काल किती मोठ्या आवाजात गाणी लावली होती त्यामुळे माझं ना डोकं खूप दुखत आहे. त्यावर पुरू हसतच म्हणतो, अगं पण सेक्रेटरीच्या आधी मी एका मुलीचा बाप आहे आणि आपल्याच मुलीचं लग्न आहे ना. त्यावर माधवी म्हणते हो ते पण खरं आहे. आणि त्यानंतर ती पुरूला सांगते की काल हळदीमध्ये काय झालं ना मला काही माहितीच नाही, पण माझं खूप डोकं दुखत आहे. आणि मग ती पुरूला विचारते की काल रात्री काही घडलं होतं का रे, मात्र त्यावर पुरू हसतच नाही म्हणतो. त्याला सतत काल घडलेला प्रकार आठवत असतो आणि तो माधवीकडे बघत हसत असतो. आणि मग तो माधवीला सांगतो की ही ब्लॅक कॉफी पी तू, म्हणजे तुला बरं वाटेल. आणि त्यामुळे माधवी एका घोटात ती कॉफी पिते. त्यानंतर ती पुरूला विचारते की मुक्ता तयार झाली आहे का. त्यावर पुरू म्हणतो हो मी बघतो तिला. आणि त्यानंतर तो मुक्ताच्या रूममध्ये जातो. तर दुसरीकडे मी ही का मुक्ताची तयारी करत असते आणि त्याचवेळी तिला सावनीचा कॉल येतो, मात्र मी ही का तो कॉल रिसीव करत नाही. पण सावनी सतत कॉल करत असल्यामुळे मी ही का मनाशी म्हणते की ही सावनी सतत कॉल का करत आहे, तिला सईबद्दल तर काही बोलायचं नसेल ना, आणि त्यामुळे ती तो कॉल रिसीव करते. तर सावनी तिला सांगते की मला मुक्तासोबत बोलायचं आहे. त्यावर मी ही का म्हणते की मुक्ता ताई आतमध्ये तयार होत आहे, आम्हाला हॉलवर जायला उशीर होतोय, तुमचा जर काही निरोप असेल तर तो मला सांगा, मी नंतर मुक्ता ताईला सांगेल. आणि त्यावर सावनी म्हणते की माझं तिच्याकडे खूप अर्जंट काम आहे, मी लगेच तिला भेटण्यासाठी येते आणि ती फोन ठेवून देते. आणि ती मनाशी म्हणत असते की आता मुक्ताला घाई तर असणारच ना, कारण तिला सागरसोबत लग्न करायचं आहे. आणि त्यानंतर ती म्हणते की मुक्ता खरंच खूप बदलली, पण आता काही झालं तरी मी हे लग्न मोडणारच. तर दुसरीकडे मिहिर सागर तयार झाला आहे की नाही हे बघण्यासाठी जातो आणि सागर मात्र ऑफिसचं काम करत बसलेला असतो. आणि ते बघून मिहिरला धक्काच बसतो. तो सागरला म्हणतो की अरे दादूस हे काय आहे, आज तुझं लग्न आहे आणि हे तू काय करतोय. त्यावर सागर म्हणतो की मिहिर या फाईल्स दीक्षितांना द्यायच्या होत्या हे माहिती आहे ना तुला, मग तू त्या चेक का नाही केला, यामध्ये किती मिस्टेक्स आहेत. आणि त्यावर मिहिर म्हणतो की अरे दादूस ते सगळं बाजूला ठेवणं आहे तर मी आता वहिनीला कॉल करेल. त्यावर सागर विचारतो कोण वहिनी. आणि त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की मिहिर मुक्ताबद्दल बोलतोय, तो अजिबातच लक्ष देत नाही. मिहिर त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो पण सागर काही ऐकत नाही आणि तयार न होता तिथेच बसून राहतो. त्यामुळे मग मिहिर वैतागून स्वातीला कॉल करतो आणि तिला बोलावून घेतो. तर दुसरीकडे मुक्ता छान तयार झालेली असते, तिने पारंपरिक दागिने घातलेले असतात. आणि त्यानंतर माधवी आणि विद्या त्या ठिकाणी येतात. मुक्ताला बघून त्या दोघींनाही खूप आनंद होतो. माधवीचे डोळे नकळतपणे भरून येतात, ती मुक्ताची दृष्ट काढते. आणि मग त्यानंतर ती मंजिरीला सांगते की आजीने दिलेला हारसुद्धा मुक्ताला घाल. आणि मग मंजिरी तो हारसुद्धा मुक्ताच्या गळ्यात घालते. तर मुक्ता हसतच म्हणत असते की आई अगं एवढे दागिने कशासाठी, मी दागिन्यांचं दुकान वाटायला लागले आहे. आणि त्यावर माधवी कोणता दागिना कोणी दिला आहे ते मुक्ताला सांगते. तर मुक्ता म्हणत असते पण आई हे सगळे दागिने तुझे आहेत ना. त्यावर माधवी म्हणते माझं काय आणि तुझं काय, आणि आता मी हे दागिने मिरवून काय करणार आहे, माझे जे दागिने होते त्यातील निम्मे मी मंजिरीला दिले आणि आता हे तुझे आहेत. आणि त्यानंतर ती रडतच म्हणते की जो दागिना आम्हाला मिरवायचा असतो तो तर आम्ही कन्यादानामध्ये परक्या माणसाला देऊन टाकतो, मग या दागिन्यांचं काय करायचं आहे. आणि तिचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं. तर मुक्ताही रडतच तिचा हात पकडते आणि तिला मिठी मारते. त्यानंतर माधवी मिहिका आणि मंजिरीला सांगते की तुम्ही मुक्ताला लवकर तयार करा, कारण वरात कधीही येईल. आणि त्यानंतर ती बाकीची कामं करते. तर दुसरीकडे मिहिर सागरला समजावत असतो पण सागर काही ऐकत नाही. आणि मग स्वाती कोमल लकी त्या ठिकाणी येतात. सागर काम करत बसला आहे हे बघून ते तिघेही वैतागतात. ते सागरला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात पण सागर त्यांचंही ऐकत नाही. आणि मग त्यानंतर स्वाती म्हणते की तुम्ही एक काम करा, सईला इथे बोलवा,
मुलगी समोर आली की हा बरोबर ऐकेल आणि सईचं नाव ऐकून सागर पटकन तयार होतो आणि मग ते सर्वजण त्याला घेऊन बाहेर जातात. तर दुसरीकडे मंजिरी मिहिका मुक्ताला तयार करत असतात. त्याचवेळी माधवी तिथे येते. ती मुक्ताला सांगते की आता तू तयार झाल्यानंतर गौरीहाराचं पूजन कर आणि पूजन करताना तोंडामध्ये पाणी घे. आणि त्यावर मिहिका म्हणते की अगं तिला ड्रायफ्रुट्स तरी खाऊ दे, आज तिचा उपवास आहे ना. मात्र माधवी म्हणते की तिने पूजा करताना बोलू नये म्हणून मी तिला तोंडात पाणी ठेवायला सांगितलं आहे. आणि मग त्यानंतर ती मुक्ताला सांगते की आता मी सागरकडे दूध आणि केळी पाठवते, त्याची उष्टी केळी मग तू खा. आणि ते ऐकून मिहिका तोंड वेडवाकडं करत म्हणते की मावशी हे काय बोलते तू, त्याचं उष्ट आपल्या ताईने का खायचं. आणि त्यावर माधवी म्हणते की तू उगाच काहीतरी बोलू नको, घासातला घास काढूनही आपल्या जोडीदाराला द्यायचा असतो, आपल्या पूर्वजांनी म्हणूनच या सगळ्या प्रथा परंपरा सुरू केल्या आहेत, उगाच तू काहीतरी बोलू नको. आणि त्यामुळे मिहिका गप्प बसते. तर माधवी आणि मंजिरी हसत असतात. आणि मग त्यानंतर विद्या तिथे येत माधवीला सांगते की ताई पटकन बाहेर चल, वरात आली आहे. आणि मग त्या दोघीजणी पटकन बाहेर जातात. तर इकडे मुक्ताला खूप टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे सर्व कोळी फॅमिली वाजत गाजत सागरला मंडपामध्ये घेऊन येते. ते सर्वजण खूप खुश असतात. आणि मग त्यानंतर माधवी, पुरू, मंजिरी, विद्या आणि मयुरेश हे सर्वजण त्यांचं स्वागत करण्यासाठी येतात. मात्र ते लोक अजूनही नाचतच असतात. त्यामुळे माधवी मोठ्याने ओरडते आणि त्यांना गाणी बंद करायला सांगते. आणि मग त्यानंतर ती सागरला ओवाळते, त्याचं मानपान करते. आणि मग ते सर्वजण मंडपामध्ये येतात. आणि मग त्यानंतर व्याही भेट होते. पुरू आणि बापू एकमेकांना स्वतःची ओळख करून देतात. आणि मग त्यानंतर विहीन भेट होते. माधवी आणि इंद्रा एकमेकींना स्वतःची ओळख करून देतात. माधवी इंद्राला गुळाची छोटीशी ढेपसुद्धा देते. आणि त्या दोघी एकमेकींची गळा भेट घेतात. आणि मग त्यानंतर पुढील कार्यक्रमांना सुरुवात होते. त्याचवेळी लकी सागरला येऊन म्हणतो की ते बघ दादूस, तुला भेटायला कोण आला आहे. त्यामुळे सागर पाठीमागे वळून बघतो तर सायली आणि अर्जुन आलेले असतात. त्या दोघांना बघून सागरला खूप आनंद होतो. तो पटकन अर्जुनकडे जात त्याला मिठी मारतो. तर अर्जुन त्याची आणि सायलीची ओळख करून देतो. तर सागर सायलीला सांगत असतो की मी आणि अर्जुन लहानपणीचे मित्र नाही, तर सईच्या केस संदर्भात मी पहिल्यांदा अर्जुनसोबतच बोलायला गेलो होतो, पण तो क्रिमिनल वकील असल्याने मला त्याला ही केस देता आली नाही. आणि मग त्यानेच मला दुसऱ्या वकिलांचा नंबर दिला. तर सायली म्हणते आणि मी तुमच्या होणाऱ्या बायकोलासुद्धा ओळखते, कारण आमच्या आश्रमातील मुलांची ती फ्रीमध्ये ट्रीटमेंट करते. ती खरंच खूप चांगली मुलगी आहे, तिला माणसांची कदर आहे. आणि ते ऐकून सागरलाही आनंद होतो. त्यानंतर सायली मुक्ताला भेटण्यासाठी जाते. तर सागर आणि अर्जुन गप्पा मारत असतात. त्यानंतर सायलीला बघून मुक्ताला खूप आनंद होतो. आणि मग त्या दोघीजणीही गप्पा मारतात. मुक्ता म्हणत असते की हे लग्न मी फक्त सईसाठी करत आहे आणि माझ्यातल्या आईसाठी. तर सायली तिला सांगते की काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. आणि लहान मुलांची तू मनापासून काळजी घेतेस, तशीच तू सईचीसुद्धा काळजी घेशील. तर दुसरीकडे अर्जुन आणि सागरही याच विषयावर बोलत असतात. अर्जुन सागरला सांगत असतो की तुझ्या या लग्नाबद्दल तुझ्या पहिल्या बायकोला अजिबात कळू देऊ नको. आणि त्यावर सागरही हो म्हणतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत लग्नाच्या वेळी सावनी अचानक मंडपामध्ये येते आणि लग्न थांबवायला सांगते. त्यावेळी माधवी तिला म्हणते की तू उगाच इथे तमाशा करू नको, सागरच्या पूर्व आयुष्याबद्दल आम्हाला सगळी माहिती आहे. मात्र त्यावेळी सावनी त्यांना सांगते की या सागरला 11 वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण त्याच्याबद्दल कोणालाही माहिती नसते. आणि मग सावनी सगळ्यांना सांगते की या सागरमुळे माझा मुलगा जेव्हा 8 वर्षांचा होता तेव्हा बेशुद्ध पडला होता. हा माणूस नाही तर राक्षस आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.